मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो। कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, त्रिवार नाही। जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं। आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याचं काम नव्हतं। आणि म्हणूनच आज मी ठरवलं की ही जी माती आहे ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे 2018 सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो, मी अयोध्येला चाललो गेलो, हे अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार। आज मोदी अयोध्येला गेलेत, त्याच्या आधी नव्हते गेले, कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील जसे आमचे फडणवीस गेले होते असं म्हणतात। आणि सहज माझ्या मनात आलं होतं की हा इतके वर्ष विषय चाललेला आहे, थंड बसत्यात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक। मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ, शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ। तुम्ही माना अथवा नका मानू, पण मी 2018 नोव्हेंबरमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर थंड बसत्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला, आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला। हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे।